निम्म्या कोल्हापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या बालिंगा जलउपसा केंद्राच्या जॅकवेल आणि चॅनलची पडझड झाली आहे या केंद्रातून पाणीपुरवठा पुन्हा सुरळीत होण्यासाठी महापालिकेनं ढासळलेल्या दगडी चेंबर आणि चॅनलमधील दगडमाती काढण्याचं काम दोन नोव्हेंबरपासून सुरू केलं आहे आज सकाळपर्यंत पन्नास टक्के दगडमाती काढण्यामध्ये यश आलं होतं पण अचानक दगडी चॅनलची पुन्हा पडझड झाली त्यामुळं शहरातील पाणीपुरवठा सुरळीत होण्यास विलंब लागू शकतो कोल्हापूर शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी बालिंगा नागदेववाडी आणि शिंगणापूर उपसा केंद्रामधून पाणी उचललं जातं एकोणीसशे सेहेचाळीस साली भोगावती नदीवर बालिंगा पाणी उपसा केंद्र उभारण्यात आलं बालिंगा उपसा केंद्रासाठी भूमिगत चार फूट रुंद आणि पाच फूट उंचीचा तसंच दोनशे पन्नास मीटर लांबी असलेला दगडी चॅनेल आहे या दगडी चॅनेलची मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे त्यामुळे दोन नोव्हेंबर पासून दगडी चॅनेल दुरुस्तीचं काम सुरू झालंय पन्नास फूट खोल इंटकवेलमध्ये तसंच तिथून पुढं गेलेल्या पाटात सुमारे वीस ते पंचवीस डम्पर भरेल इतकी दगडमाती पडली आहे ही दगडमाती पन्नास फूट खोलीवरून वर आणणं हे मोठं आव्हान आहे त्यासाठी चॅनेलमध्ये पाईप बसून दगडमाती काढण्याचं काम सुरू होतं पण आज सकाळी अचानक दगड आणि माती ढासळून चॅनेलमध्ये पडल्यानं मनुष्यबळाद्वारे दगडमाती बाहेर काढण्याचं काम अवघड बनलंय अतिरिक्त आयुक्त केशव जाधव जलाभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली त्यानंतर जेसीबी आणि पोकलँड मागून चर मारण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू करण्यात आलं भुयारी चॅनेलच्या वर पस्तीस ते चाळीस फुटाची चर मारून त्यानंतर मनुष्यबळाचा वापर करून उर्वरित चार ते पाच फूट खोलीची चर मारली जाणार आहे हे काम पूर्ण होण्यास विलंब लागणार असून पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी शहरवासियांना आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे दरम्यान आज रात्रभर मशीनच्या साहाय्यानं चर मारण्याचं काम सुरू राहील लवकरात लवकर काम पूर्ण करून पाणीपुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न आहे असं केशव जाधव यांनी सांगितलं चॅनेलची पडझड होऊन वारंवार पाणीपुरवठा खंडित होण्याची शक्यता गृहीत ठरून महापालिका प्रशासनानं पर्यायी यंत्रणा तयार करण्याचा निर्णय घेतलाय